तू तर असं बोलतोयस की जसं काय तू मराठ्यांचा पराभव केलायस मग तू कोणत्या मराठ्याला हरवलं आहेस ही वाक्य एखाद्याला आव्हान देण्यासाठी अफगाणिस्तानात त्यांच्या भाषेत सहजपणे बोलली जातात यावरून हेच लक्षात येतं की अफगाणिस्तानमध्ये मराठ्यांची आजही चांगलीच चर्चा होते ती आता होते असं नाही अनेक वर्षांपासून ती होते यामागचं कारण आहे पानिपतचं तिसरं युद्ध हे पानिपतचं युद्ध इतकं घनघोर होतं की त्या युद्धाचे किस्से आजही अफगाणिस्तानात सांगितले जातात मराठा साम्राज्याला पराभूत करणं हे अशक्य होतं पण ते घडलं हे एक मोठं कठीण काम होतं अशा आशयातून हे वाक्य कदाचित बोलली जात असावेत मराठा तलवारीची इतकी दहशत अब्दालीच्या मनात तेव्हा बसली की त्याने विजयी होऊन सुद्धा पुन्हा भारतावर आक्रमण करायचं नाही असंच ठरवलं मराठ्यांच्या या शौर्याची चर्चा अफगाणिस्तानातसुद्धा झाली आता पुन्हा या विषयाची चर्चा होण्याचं कारण आहे तालिबान पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव करणारा अमर शाह अब्दाली हा अफगाणिस्तानमध्ये पहिला शासक म्हणून मानला जातो तसंच आधुनिक अफगाणिस्तानचा जनक म्हणून देखील त्याला मानलं जातं अब्दालीने स्थापन केलेलं राज्य हे आज अफगाणिस्तान म्हणून ओळखलं जातं आता अब्दालीच्या याच अफगाणिस्तानवर तालिबान राज्य करत आहे अफगाणिस्तानात तालिबानने दहशत माजवली आहे लोकांमध्ये भीती आहे राष्ट्रपती भवनावर देखील त्यांनी ताबा घेतलाय याच दरम्यान तालिबानी नेत्यांच्या पत्रकार परिषदेतील एका फोटोवर सर्वांचं लक्ष जातं तालिबानी खुर्चीवर बसलेले आहेत आजूबाजूला इतर तालिबानी अतिरेकी हे हातात बंदुका हत्यारं रायफल्स घेऊन उभे आहेत तेव्हा त्यांच्या मागे असलेल्या एका फोटोवर लक्ष जातं शाह अब्दाली ज्याला तिथे शाह दुराणी म्हणून ओळखलं जातं त्याचं हे चित्र आहे भारताच्या दृष्टीने खलनायक असलेला अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात मात्र त्याला देव मानलं जातं शाह बाबा राजा मोत्यांमधला सर्वोत्कृष्ट मोती अशी उपाधी त्याला दिली जाते काबुलच्या राष्ट्रपती भवनात हे अब्दालीचं चित्र आहे अर्ग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रपती भवनाला देखील मोठा इतिहास आहे तालिबानांच्या मागे असलेला हा फोटो शाह अब्दालीच्या राज्याभिषेकाचा असल्याचं सांगितलं जात आहे यातील व्यक्ती एका फकीराच्या समोर झुकून त्याचा आशीर्वाद घेताना दिसतोय हा फकीर त्या राजाच्या डोक्यावर काहीतरी टाकताना सुद्धा दिसतोय फकीरासमोर झुकलेला तो व्यक्ती म्हणजे अमर शाह अब्दाली आहे अफगाणिस्तान हा देश अनेक टोळ्या कबिले तांडे यांचा मिळून बनलेला देश आहे या विविध टोळ्यांच्या एका सभेत सर्व निर्णय घेतले जायचे त्याच सभेला लोया जिरगा असं म्हटलं जायचं आपापसातील आप भांडणं मिटून याच जिरगा लोयानं अहमदशहा अब्दालीला सतराशे सत्तेचाळीस मध्ये राजा म्हणून घोषित केलं कंदहार हीच त्यांच्या साम्राज्याची पहिली राजधानी होती कंदहार मधल्या एका मशिदीमध्ये अहमदशहा अब्दालीचा राज्याभिषेक समारंभ पार पडला होता तो पंचवीसाव्या वर्षी तिथला राजा झाला होता तालिबान्यांमागे दिसणारं हे चित्र तेव्हाच आहे यात अफगाणिस्तानची ओळख असलेल्या पर्वतरांगा तिथले कबिले टोळ्यांचा संदर्भ देखील या फोटोत दिसून येतो भारतातील काही स्थानिक राजांनी मराठ्यांना रोखण्यासाठी अब्दालीला तेव्हा बोलवलं होतं त्या संघर्षातून पानिपतचं तिसरं युद्ध तेव्हा झालं होतं हे युद्ध इतकं भयंकर होतं की अब्दाली आणि मराठा या दोन्ही सैन्यांचं तेव्हा मोठं नुकसान झालं होतं आणि याचे दुर्गामी परिणाम दोन्ही महासत्ता असलेल्या साम्राज्यावर झाले होते त्याची चर्चा आजही दोन्ही देशात होते भारतासाठी आजही अब्दाली हा खलनायक एक लुटारू राजा म्हणून त्याला ओळखलं जातं तर अफगाणिस्तानात त्याला एक महान शासक म्हणून ओळखलं जातं जेव्हा मला सुंदर अफगाण भूमीवरील डोंगर आठवतात तेव्हा मी दिल्लीचं तख्त विसरतो अब्दालीने लिहिलेल्या या कवितेच्या ओळी आहेत मात्र त्याच अब्दालीच्या अफगाणिस्तानची आजची परिस्थिती पाहून सर्व जगाला वाईट वाटतं वाट एकूणच अफगाणिस्तानमधली परिस्थिती यावर तुमची काही नक्कीच मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकमतच्या फेसबुक पेजला देखील आणि लाईक करा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद